वाङ्मय उपासना स्वाध्याय च मी जीवनभर विद्यार्थी राहिलो आहे माझे अध्ययन सतत चालूच आहे ज्याला अध्ययनात गोडी आहे तो सतत अध्ययन करीत राहील अध्ययनाशिवाय राहू शकणार नाही अध्यात्माचे ज्ञान विज्ञानाचे ज्ञान आरोग्यशास्त्राचे ज्ञान वैद्यकशास्त्राचे ज्ञान असे अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे मी असा प्रयत्न केला जसा एखादा विश्वविद्यालयाचा विद्यार्थी हृदयपूर्वक मन लावून अध्ययन करतो तसेच मी केले आहे भूदान ग्रामदान यात्रेत देखील ते चालू राहिले उपनिषदांनी स्वाध्याय प्रवचनाच्या संपुटात सारी कर्तव्य सांगितली आहेत च स्वाध्याय प्रवचनेचं शमश्च स्वाध्याय प्रवचनेचं अतिथयश स्वाध्याय प्रवचनेचं म्हणजे प्रत्येक कर्तव्यासोबत स्वाध्याय प्रवचन असले पाहिजे मी माझ्याकरता त्याचा अर्थ असा समजलो भूदानम च स्वाध्याय प्रवचनेचं ग्रामदानम चवाध्याय प्रवचनेचं च स्वाध्याय च ग्रामाभिमुखम खादी कार्यम च स्वाध्याय च आणि असाच वागलो मी कुठलेही काम करीत असलो तरी अध्ययन अध्यापनाच्या कर्तव्याला त्यापासून वेगळे केले नाही ज्या महात्म्यांनी ही आज्ञा दिली त्यांचे माझ्यावर हे फार मोठे उपकार आहेत अध्यापन हा अध्ययनाचाच एक प्रकार आहे एकोणीसशे अकरा सालापासून शेवटपर्यंत मी ते सतत करीत आलो आहे समाजाला समजाविणे हे देखील अध्यापन आहे सतत चौदा पंधरा वर्षे मी ते देखील केले तीन अवस्था माझ्या शिक्षणाची सुरुवात तशी गागोद्याला एकोणीसशे एक साली झाली पण बहुतेक सर्व शिक्षण सुमारे अकरा वर्षे बडोद्यात झाले तेवढ्या काळात मी अक्षरशः हजारो पुस्तके वाचली मराठी संस्कृत हिंदी गुजराती इंग्रजी फ्रेंच या सहा भाषा मला येत होत्या त्यांचे उत्तमोत्तम साहित्य वाचले हिंदीमध्ये तुलसीदासांचे रामायण मूळ रामायण आणि त्याचे मराठी भाषांतर त्याचवेळी वाचले गुजरातचे नरसी मेहता अख्खा भगत वगैरेंचे साहित्य वाचले फ्रेंचमध्ये व्हिक्टर युगोची ला मिझरेबल कादंबरी वाचली इंग्रजीमध्ये मिल्टन वर्डस्वर्थ ब्राउनिंग इत्यादी कवींचा मोठा संस्कार झाला संस्कृत कमी येत होते तरी गीता वाचली परंतु त्यावेळी चित्तावर सर्वात जास्त संस्कार झाला मराठी संतांच्या ग्रंथांचा स्वाभाविकच होते मातृभाषाच होती ती समजायला जास्त त्रास झाला नाही ज्ञानेश्वरांपासून मोरोपंतांपर्यंत अनेक संतांच्या आणि कवींच्या ग्रंथाचे अध्ययन करण्याचा अवसर लहानपणीच मिळाला ज्ञानदेव नामदेव तुकाराम एकनाथ आणि रामदास यांच्या हजारो ओव्या भजने तोंडपाठ झाली या पाचांशी मिळून जवळजवळ दहा हजार पद्ये तोंडपाठ असतील मोरोपंतांविषयी माझ्या मनात एक प्रकारची आपुलकी आहे माझा त्यांचा संबंध फार जिवाळ्याचा आहे त्यांनी संस्कृत भाषेत माझा प्रवेश करून दिला त्यांच्या चार पाच हजार आर्या मला मुखोद्गत आहेत आर्या भारत कृष्णविजय केकावली आर्या केकावली जेवढी म्हणून त्यांची कविता मिळाली ती मी वाचली त्यांच्या काही ग्रंथांचा मी मोठ्या आवडीने अभ्यास केला मोरोपंतांचा आणि माझा संबंध भाषेच्या प्रेमामुळे आला त्यांचा माझ्यावर दुसरा उपकार झाला तो म्हणजे माझ्या चित्तावर माझ्या बालमनावर त्यांच्या कवितेच्या भावनांचा चांगला संस्कार उमटला मी लहानपणी केकावली वगैरे फार मोठ्याने म्हणत असे मोरोपंतांचे अनेक गुण आहेत परंतु संस्कृत भाषा प्रवेश हा मी त्यांचा फारच मोठा उपकार मानतो त्यानंतर मी संस्कृतचे खोल अध्ययन केले वेदापासून आधुनिक काळापर्यंत सर्व साहित्याचे अध्ययन मी केले आणि संस्कृतातच मी अधिक रमलो त्यासाठी मोरोपंतांची मदत मला झाली ती झाली नसती तर संस्कृतमध्ये माझा प्रवेश झाला नसता आणि मी हे एवढे वाचू शकलो नसतो ही माझी पहिली अवस्था ब्रह्मविद्येच्या नावाने घर सोडून निघालो त्यानंतर दोन वर्षांनी आई गेली मी त्यावेळी तिच्या जवळ होतो त्यावेळी ज्ञानेश्वरीचे वचन आठवले पै अहिता पासून काढीती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा शंकराचार्यांनी देखील एके ठिकाणी असेच म्हटले आहे वेद हजार माता आणि हजार पिता यांच्यापेक्षा हितकारक आहे त्या दिवसापासून मी वेदाध्ययन सुरू केले एकोणीसशे अठरामध्ये सुरू केले आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये समाप्त केले पन्नास वर्षे वेद वेदांत आदी संस्कृत आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन केले कोणताही ग्रंथ बाकी राहिला नसावा असे वाटते रामायण महाभारत भागवत योग वासिष्ठ योगसूत्र ब्रह्मसूत्र सांख्यसूत्र इत्यादी मग भाष्ये वाचली वीस संस्कृत तेरा इतर एकंदर तेहत्तीस भाष्ये वाचली अशा प्रकारे धार्मिक आध्यात्मिक साहित्य पुष्कळसे वाचले प्रत्येक पुस्तक पूर्ण वाचले असे नाही काही पुस्तके पूर्ण वाचली काही तोंडपाठ केली काही वरवर वाचली ही माझी मधली अवस्था झाली यामध्ये साररूप पुस्तक मी वेद मानतो वृद्धावस्थेमध्ये आश्रयासाठी दोन पुस्तके घेतली ती देखील शंकराचार्यांच्या गेयम गीता नामसहस्त्रम या आज्ञेप्रमाणे एक गीता आणि दुसरे विष्णू सहस्त्रनाम दिवसा रात्री झोप लागेपर्यंत जागेपणी सतत सहस्त्रनामाचे स्मरण करतो जीवनाच्या पहिल्या अवस्थेत पाच संतांचा प्रभाव दुसऱ्या अवस्थेमध्ये वेदाचा मुख्य प्रभाव तिसऱ्या अवस्थेमध्ये सर्वात जास्त सहस्त्रनामाचा प्रभाव याच्यापुढे ग्रंथमुक्तीच उरते विहंगावलोकन लहानपणी मी मासिके नियतकालिके वगैरे वाचायचा तेव्हा त्यातल्या कथाकविता सोडून देत असे निबंध वगैरे वरवर पाहायचा ऐतिहासिक माहिती जीवनचरित्रे विज्ञानाची माहिती अशा गोष्टी मात्र पूर्ण वाचित असे बडोद्याच्या ग्रंथालयात जेवढे चरित्र ग्रंथ होते ते सगळे मी वाचले वर्णानुक्रमाने अब्दुल रहमानचे चरित्र पहिले होते अफगाणिस्तानमधला मनुष्य स्वतंत्र राहण्यासाठी कसा प्रयत्न करतो याची चांगली माहिती त्यात होती नंतर बुद्धाचे चरित्र वाचले ऐंशी वर्षांची ऐंशी प्रकरणे त्यात होती मोठमोठे ग्रंथ मी दहा दहा पंधरा पंधरा मिनिटात पाहून घेत असे फैजपूरमध्ये होतो तेव्हा पंडित नेहरूंचे आत्मचरित्र असेच दहा पंधरा मिनटे चालले होते त्यात एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे माझे लग्न झाले आम्ही काश्मीरला गेलो तिथे दुष्काळ पडला होता गरीबी होती आणि नंतर भारताच्या गरिबीचे वर्णन सुरू झाले विवाहासंबंधी विवाह झाला एवढेच बाकी सर्व दुसऱ्या गोष्टी माझ्या ध्यानात आले की हा मनुष्य अनासक्त आहे बापूंची आत्मकथा देखील मी पूर्ण वाचली नाही नाताळमध्ये हरताळ सुरू झाला एवढे वाचल्यावर पुढे काय आहे हे लक्षात आले म्हणून तो हिस्सा सोडून पुढचे वाचू लागलो अशा प्रकारे ती वाचली संस्कृतमध्ये कादंबरी काव्य नाटक हे साहित्याचे प्रकार वाचले नाहीत केवळ एक नाटक वाचले उत्तर रामचरितम शाकुंतल वाचले नाही रघुवंशाचे दोन सर्ग वाचले वाल्मिकी रामायण देखील पूर्ण वाचले नाही महादेवी किंवा वल्लभ कोणाला तरी शिकवणे सुरू केले होते त्यावेळी चार पाच सर्ग वाचले असतील त्यात मारीच आणि सुबाहूचे वर्णन येते सुशिक्षितौ हे राक्षस सुशिक्षित होते एवढे लक्षात आले वेद उपनिषद गीता ब्रह्मसूत्र पूर्ण वाचले आमचा मित्र रघुनाथ धोत्रे मराठी काव्य नाटक वाचित असे आणि साभिनय ऐकवित असे त्याने मला वध नाटक वाचायला दिले तेवढे मी वाचले साने गुरुजींनी आपले पत्री नावाचे पुस्तक त्यातील दहा बारा कवितांवर खुणा करून मला वाचायला दिले होते त्या कविता मी वाचल्या नंतर पूर्ण पुस्तकही पाहिले त्यांचे श्यामची आई मी वाचले नाही शेक्सपियरचे केवळ एक नाटक मी वाचले ज्युलियस सीझर ते देखील पाठ्यक्रमात होते म्हणून त्यात पहिल्या पानावर पात्रांची परस्पर नाती दिली होती त्या पृष्ठावर बोट ठेवूनच मी पुढचे सर्व वाचले पात्र आले की झटकन पहिले पान पाहायचा की हा कुणाचा कोण कुणा आहे नाहीतर ती सगळी भानगड लक्षात राहायची कशी स्कॉटचे इवानोव देखील पाठ्यक्रमात होते त्यात एका माणसाच्या वर्णनानेच तीन चार पाने भरली होती कशाकरता वाचायचे ते सर्व तर पाठ्यक्रमात आहे म्हणून मी सोडूनच दिले वाचलेच नाही टॉल्स्टाय एवढा मोठा माणूस त्याची एक, एक कादंबरी हजार हजार पानांची वॉर अँड पीस मी घेतली आरंभ आणि शेवट पाहून ठेवून दिली ट्वेंटी थ्री टेल्स ऑफ टॉल्स्टॉय हे पुस्तक मी पूर्ण वाचले टॉलस्टॉयने स्वत त्या पुस्तकाला चांगले म्हटले आहे तो म्हणतो की माझी जी पुस्तके जास्त विकली जातात त्यांच्यात वास्तविक काही सार नाही माझ्या कथा उत्तम आहेत आणि त्यातही प्रथम गोष्ट गॉड सीज द ट्रुथ बट वेट्स ही सर्वोत्तम आहे मला देखील ती गोष्ट फार आवडली प्रेमचंदांचे करबला नाटक वाचले त्यात उर्दू शब्द आहेत आणि ते नाटक नागरीत छापले आहे मला उर्दू शब्द तोंडपाठ करायचे होते म्हणून मी ते वाचले पंजाबी रीडर्स देखील मी उर्दू शब्दांकरता वाचली ऑक्सफर्ड डिक्शनरी मी संपूर्ण वाचली अशा प्रकारे डिक्शनरी वाचणारा कुणी असेल का संस्कृतचा गिरवाण लघुकोश तमिळचा कोश हे दोन्ही देखील मी संपूर्ण वाचले इंग्रजी व्याकरणाची दहा बारा पुस्तके वाचली मी जेव्हा बापूंजवळ पोहोचलो तेव्हा तेथे एक लहानसे वाचनालय होते दुपारी जेवण करून आराम करण्याऐवजी मी तेथे जाऊन पुस्तके वाचीत बसे संध्याकाळी बापूंसोबत फिरायला जावे लागायचे आणि रात्री मात्र वाचण्याची संधी मिळत नसे त्या वाचनालयात मला राजचंद्रजींचे मोक्ष मला वाचायला मिळाले त्यांची पुष्कळ भजने मला तोंडपाट झाली होती राजचंद्रजींचे एक पुस्तक डायरी रूपात छापले आहे तेही मी पूर्ण वाचले विशेषत माझा भाऊ बाळकोबा राजचंद्रांचा सखोल अभ्यास करत होता त्याच्याकरता मला देखील त्यांच्या साहित्याचे अध्ययन करावे लागले गीताध्ययनाची प्रेरणा लहानपणी माझ्या मनात ज्ञानदेवांनी गीतेविषयी आदर निर्माण केला जवळपास आठ वर्षांचे वय होते घरात ज्ञानेश्वरी होती ती वाचायला सुरुवात केली होती पहिला अध्याय पूर्ण झाला लढाईचे मोठे जोरदार वर्णन आले शंख वाजले पृथ्वी हालू लागली जशी पारिजातकाच्या फुलांची वृष्टी होते तशी आकाशातून तारकांची वृष्टी व्हायला लागली प्रलय होईल असे वाटू लागले लढाई होईल असा महाभयंकर प्रसंग उपस्थित झाला आता काहीतरी विशेष वाचायला मिळणार याचा मला मोठा आनंद झाला पण पुढचे वाचले तर फार निराशा झाली अर्जुन बिचारा थंड पडला दुसऱ्या अध्यायात प्रवेश केला तेव्हा भगवान त्याला ते दटावीत होते ते दटावणे देखील असे जोरदार होते की ते वाचून देखील उत्साह आला की आता लढाई सुरू होईल पण त्यानंतर अशा खोल तत्वज्ञानात प्रवेश झाला की मी वाचणेच बंद केले ही माझी गीतेशी पहिली ओळख ज्यामुळे गीतेत लढाई नाही असा भास मला झाला पुढे हायस्कूलमध्ये मराठी साहित्याचे अध्ययन सुरू झाले आणि मी ज्ञानेश्वरीपर्यंत पोहोचलो ज्ञानेश्वरी संपूर्ण वाचली साहित्य म्हणून वाचली परंतु एक असा अमित ठसा चित्तावर उमटला की समजायची शक्ती येईल तेव्हा पुन्हा वाचीन असे मनात ठरविले गीतेविषयी आदर ज्ञानदेवांनी निर्माण केला आणि गीतेच्या अध्ययनाची आवश्यकता लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याने निर्माण केली बहुधा एकोणीसशे बारा सालची गोष्ट असावी लोकमान्यांनी तुरुंगात गीतारहस्य लिहिले आहे हे है, मी ऐकले होते तेव्हा मला संस्कृत येत नव्हते पण गीतारहस्य समजण्याकरता गीता समजणे आवश्यक होते म्हणून मी गीतेचे अध्ययन सुरू केले आणि नंतर जेव्हा रहस्य प्रकाशित झाले तेव्हा मी ते बत्तीस तासात वाचून काढले एका तासात पंचवीस पाने याप्रमाणे ग्रंथालयातून शनिवारी संध्याकाळी घेऊन आलो आणि सोमवारी सकाळी परत केले गीतारहस्याच्या अध्ययनानंतर आणखी काही शोधले पाहिजे त्यावर चिंतन केले पाहिजे अशी इच्छा झाली लोकमान्यांनी जे विचार मांडले होते त्यातील काही पटले काही पटले नाही तेव्हा दोन प्रकारे शोध चालला एकतर जीवनाच्या स्वरूपाचे चिंतन आणि दुसरे गीतेपूर्वी आणि गीतेनंतर जो विचार झाला त्याचा परिचय नंतरचे जाणून घेणे तर सोपे होते गीतेवर जी भाष्ये लिहिली गेली होती ती वाचायची होती गीतेच्या पूर्वीच्या प्रवाहाचे अध्ययन करणे कठीण काम होते पण फार मोठी बलवती प्रेरणा होती म्हणून मी ते केले शेवटी सारा मामला वेदांपर्यंत जाऊन अडकला फार गूढ भाषा होती वेदाची जुने शब्द होते ज्यावेळी शब्द बनत होते त्यावेळची भाषा म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थापर्यंत जाऊन शोधण्याची आवश्यकता होती यात पुष्कळ वेळ गेला परंतु या परिश्रमाचा फायदा झाला आणि या सर्व अध्ययनाचा परिणाम म्हणजे गीतेवर निष्ठा दृढ झाली नंतर विचार समजून घेण्यासाठी आणि गीतेबरोबर तुलना करण्यासाठी इतर धर्मांचे अध्ययन चिंतन कर्मयोगी जीवनात जेवढे होऊ शकत होते तेवढे केले यामुळे एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले रामायण भागवत आमच्या कुटुंबात अगदी लहानपणापासून आम्ही रामायण ऐकत आलो रामायण ऐकताना किंवा वाचताना यात काही ऐतिहासिक घटनांचा उल्लेख आहे असे मला कधी वाटले नाही रावण नावाचा कोणी माणूस होता असा भास मला कधी झाला नाही जगातील कोणत्याही ऐतिहासिक ग्रंथात दहा डोक्यांच्या मनुष्याचे वर्णन मी वाचले नव्हते म्हणून ज्या पुस्तकात दहा डोक्यांच्या मनुष्याचा उल्लेख आहे तो ग्रंथ इतिहासाचा असू शकत नाही हे समजणे अत्यंत आवश्यक आहे तसेच कुंभकर्ण नावाचा कोणी द्रविड मनुष्य होता असाही विचार कधी मनात आला नाही ते राक्षस आणि देवांचे युद्ध आहे असेच मी लहानपणापासून समजलो आणि असेच आम्हाला समजवण्यात आले देव असुरांचे हे युद्ध आमच्या हृदयात चालू असते रावण रजोगुण आहे कुंभकर्ण तमोगुण आहे आणि बिभीषण सत्वगुण आहे अशी ती रूपके आहेत भागवताने ज्याच्या मनाची पकड घेतली नाही ज्याच्या चित्ताला रिझविले रमविले आणि शमविले नाही असा कोण भक्त या उभ्या भारतात झाला असेल केरळ काश्मीर आणि कामरूप या त्रिकोणात जो सापडला तो भागवतातून निष्ठू शकला नाही तुकारामांनी तर गीता भागवत करीती पठण अखंड चिंतन विठोबाचे असे भक्तलक्षणच केले आहे जेथून कोणीच निसटू शकला नाही तेथून मी तरी कसा निसटणार गीतेच्या तुलनात्मक अभ्यासाच्या निमित्ताने का होईना भागवत मला पहावेच लागले भागवताच्या एकादश स्कंधाचे अध्ययन तर एकनाथांनी मला अनेक वार घडविले गीतारुपी दुधात भागवताने मधाची भर टाकली हे मला मानावे लागले आहे सर्व समभाव एकोणीसशे एकोणपन्नास साली मी कुराण शरीफ पहिल्यांदा संपूर्ण वाचले त्याच्यापूर्वी इंग्रजी अनुवाद वाचला होता पिकथॉल वाचला होता युसुफ अलींचे भाष्य वाचले होते नंतर भूदान यात्रेत काश्मीरमध्ये प्रवेश केला तेव्हा अहमदिया पंथाचा प्रकाशित झालेला अनुवाद पाहिला इंग्रजी अनुवाद वाचल्यानंतर मी अरबी वाचायला सुरुवात केली एक एक शब्द वाचावा आणि आठवणीत राहू नये डोळ्यानं त्रास व्हावा असे चालायचे म्हणून मी नागरीत लिहून घेत होतो म्हणजे ते लक्षातही राहत असे उर्दूपेक्षा अरबी मला अधिक सोपी वाटते जुम्मेच्या दिवशी रेडिओवर वीस मिनटे कुराण चालायचे जेलमध्ये मी रोज ऐकत असे त्यावरून मी उर्दू उच्चार शिकलो हायस्कूलमध्ये असताना मी बऱ्याच इंग्लिश कवींचे काव्य वाचले गोल्डन ट्रेझरीतील प्रत्येक ओळीचा अर्थ मी केला होता वर्ड्सवत वगैरे थोर कवींच्या कविता वाचल्या होत्या तरीही बायबल वाचायची इच्छा मला झाली नाही ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे ते समजायला कठीण होते हे खरे पण इतके इंग्लिश काव्य वाचल्यावर कठीण वाटलेही नसते परंतु नंतर मिल्टनचे पॅराडाईज लॉस्ट वाचले तेव्हा त्यात वारंवार बायबलचा उल्लेख येऊ लागला म्हणून मग ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट दोन्ही मला वाचावे लागले ओल्ड टेस्टामेंटचा काहीही परिणाम मनावर झाला नाही मनुस्मृतीसारखा ग्रंथ वाटला म्हणी गाणी कहाण्या कायदे वगैरे सगळे त्यात आहे आमच्या पुराणांमध्येही काय आहे मला त्यात कधी आवड उत्पन्न झालीच नाही पण जेव्हा न्यू टेस्टामेंट वाचू लागलो तेव्हा माझे मन त्यात लागले विशेषत फोर गॉस्पेल्सनी माझ्या मनाला आकर्षून घेतले त्याचे मला वेळच लागले नंतर धर्माच्या अध्ययनाच्या क्रमात न्यू टेस्टामेंटची जेवढी म्हणून भाषांतरे उपलब्ध होऊ शकली तेवढी वाचली एकोणीसशे पंचावन्नमध्ये पश्चिम बंगालमध्ये भूदान यात्रेत काही ख्रिश्चन बंधू मला भेटायला आले आणि त्यांनी बायबलची एक प्रत मला भेट दिली त्या दिवसापासून बायबलचे अध्ययन पुन्हा सुरू केले आणि ते चालूच राहिले पुढे मी केरळला गेलो तेथे वेगवेगळ्या चर्चचे बिशप मला भेटायला आले त्यांनी माझी बायबलची प्रत बघितली त्यावर माझ्या खुणा आणि टिपा होत्या ते पाहून त्यांनी आनंद प्रकट केला त्यांनी आपल्या प्रथेप्रमाणे प्रार्थना केली आणि भूदान कार्याकरता सहानुभूती प्रकट करून आशीर्वाद दिले पुढे एकोणीसशे एकोणसाठमध्ये तेरा हजार फूट पीर पंजाल पर्वत ओलांडून आम्ही काश्मीर घाटीत पोहोचलो तेथे वाटेत ते एक ख्रिस्ती मिशन होते एक पंच्याऐंशी वर्षाची म्हातारी आम्हाला भेटायला उभी होती ती माझे स्वागत करू इच्छित होती मी विचारले तुमच्याजवळ स्कोफिल्ड रेफरन्स बायबल आहे का ती लगेच आत गेली आपली प्रत घेऊन आली आणि तिने मला ती भेट दिली अशा प्रकारे विविध प्रकारच्या प्रती अध्ययनाकरता सहज उपलब्ध होत गेल्या आणि मी त्यांचे सखोल अध्ययन केले धम्मपदाचे मराठी गद्य भाषांतर लहानपणीच माझ्या वाचण्यात आले होते कित्येक वर्षानंतर मूळ पालीभाषेचे थोडे अध्ययन केले त्या दिवसात माझे मन गीतेमध्ये रमलेले होते परंतु धम्मपदातील काही वचनांचा एवढा प्रभाव पडला की आपल्या लेखनात वेदांत आणि बौद्ध दर्शन यांच्या अंतिम ध्येयांची एकरूपता दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तिकडे नामदेव कबीर वगैरे संतांची शिकवण तिकडे उपनिषद आणि गीतेची शिकवण दोहांमध्ये धम्मपद मला जोडणाऱ्या सांध्यासारखे वाटले आणि त्या दृष्टीने मी त्याचे अधिक सूक्ष्म अध्ययन केले ग्रंथसाहेबाची नागरी लिपीत छापलेली प्रत मला पहिल्यांदा शिरोमणी गुरुद्वारा सभेच्या कृपेने मिळाली आरंभापासून शेवटपर्यंत मी तो ग्रंथ पाहिला त्यानंतर पुष्कळ महिने शिखांच्या उपासनेचे अध्ययन आणि अनुभव प्राप्त करण्याकरता रोज सकाळच्या प्रार्थनेत जपूजीचा पाठ करीत राहिलो मला नामदेवांच्या भजनांचा संग्रह करायचा होता नामदेवांची जवळजवळ सर्व भजने मराठीत आहेत आणि काही भजने हिंदुस्थानीतही आहेत ती पाहण्यासाठी आणि त्यांची निवड करण्याच्या दृष्टीने मी पुन्हा एकदा ग्रंथसाहेब अभ्यासला अशा प्रकारे नानकाबरोबर माझ्या हृदयाचा परिचय झाला संत संग हिंदीत मुख्यतः तुलसीदास आणि नानक यांचेच अध्ययन मी केले त्यातही सांगोपांग तुलसीदासांचे थोडे नानकांचे आणि बाकी जे सहज पाहायला मिळाले ते पाहिले कबीरांचा एक फार प्रसिद्ध ग्रंथ आहे बीजक तो मी एकोणीसशे अठरा साली वाचला त्यावेळी मी तेवीस वर्षांचा होतो त्यावेळी मी तेवीस वर्षांचा होतो काय आणि किती समजलो असेल माहीत नाही परंतु ज्ञानदेवानी अनुभवामृतात ज्याला अमृतानुभव असे देखील म्हणतात त्यात जे विचार सांगितले आहेत तसेच कबीराचे विचार आहेत अशी छाप त्यावेळी माझ्या मनावर पडली विशेषत निर्गुणिया आणि सहजिया असे जे दोन पंथ आहेत ते दोन्ही मिळून कबीरांचा विचार बनलेला आहे असा मला भास झाला तुलसीदासांची विनयपत्रिका पाहण्याची संधी मला प्रथम साबरमती आश्रमात मिळाली त्या काळात पंडित खरे शास्त्री प्रार्थनेत आश्रमवासियांना संतवाणी शिकवायला येत त्यात विनयपत्रिकेतील भजनांचा समावेश होता त्यानिमित्ताने मी विनयपत्रिकेची तीन पारायणे चिंतन मननपूर्वक केली एकोणीसशे अठरा ते एकवीस हा तो काळ होता नंतर सात आठ वर्षे ती शीतागारात म्हणजे माझ्या हृदयात पडून राहिली काही वर्षांनंतर बाळकोबाने वर्धा आश्रमात विद्यार्थ्यांना संगीत शिकविणे सुरू केले तेव्हा विनयपत्रिकेची काही नवीन भजने शिकविली म्हणून दुसऱ्यांदा मी विनयपत्रिका पाहणे सुरू केले जवळजवळ तीन वर्षे मी त्यात तन्मय होतो त्यावेळी किती पारायणे झाली याचा हिशेबच नाही पुष्कळसे मला पाठ झाले पुन्हा सोळा वर्षे ती तशीच शीतागारात पडून राहिली मग बापूंच्या निर्वाणानंतर जेव्हा मी शरणार्थींना वसविण्याच्या कामाला गेलो तेव्हा आपल्यासोबत एकच पुस्तक ठेवले होते विनयपत्रिका त्यातील काही अर्थघन भजने मी महादेवीला शिकविली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एक्कावन्न सालापर्यंत त्यांचेच चिंतन मनन चालले तेरा वर्षांनंतर मध्य प्रदेशच्या पदयात्रेत एका गावातील शाळेतल्या लहान मुलांनी विनयपत्रिकेची एक प्रत मला भेट दिली आणि पुन्हा माझे अध्ययन सुरू झाले त्यावेळी मी जेमतेम पंधरा वर्षांचा असेन निर्णय सागरने छापलेले एकनाथांच्या भागवताचे सुंदर पुस्तक नुकतेच निघाले होते ते माझ्या हाती लागले पुस्तकाचा आकार पाहून मी दचकलो तर खरा पण समजले ना समजले याची पर्वा न करता एकनाथी भागवत एकदाचे वाचून तर काढले रोज एक अध्याय वाचायचा क्रम ठेवला कोणता इंग्रजी महिना होता आठवत नाही पण एकतीस दिवसांचा एक, एक महिना होता आणि महिन्याभरात पुस्तक संपले इतके आठवते लिहिणाऱ्याने कंबर मोडून लिहिले तर वाचणाऱ्याने का हार खावी अशा वीरवृत्तीने वाचून काढले एवढा मोठा ग्रंथ पहिल्या वाचण्यात आणि त्या वयात काय समजणार होता पण नाथांची पुण्याई आणि त्यांचे पुनरुक्तीचे बळ इतके दांडगे की काही ठसा उमटल्याशिवाय राहणे अशक्य होते एवढा ग्रंथसागर पार उतरल्याचे आश्चर्य आणि कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान पदरात बांधून ग्रंथ मिटून ठेवला तो कित्येक वर्षात उघडला नाही पुढे गीतेशी तुलना करण्यासाठी भागवताचा एकादश स्कंध पाहण्याची गरज वाटली तेव्हा एकनाथी भागवताचे दुसऱ्यांदा वाचन केले यावेळी पूर्ण मोबदला पावलो अपार आनंद झाला पानापानात अनुभव भरलेला आहे एकादश स्कंधावर तेवढ्या योग्यतेचे विवरण हिंदुस्थानाच्या दुसऱ्या भाषेत नाही हे मागाहून मला अवगत झाले त्यानंतर एकनाथी भागवत माझ्या सवयीप्रमाणे इकडून तिकडून अनेक वेळा चालले दरम्यान नाथांचे चरित्र मी वाचलेले होते त्याने माझ्या चित्ताला घेरूनच टाकले होते विशेषत मी होतो क्रोधी आणि नाथ त्याच्या नेमके उलट शांती जलधी त्यामुळे ते चरित्र मला कल्याणकारी भेषजच झाले भागवताच्या परिशीलनाने नाथांच्या चरित्राचे रहस्य मला अधिक उमगले जसजसे मी चिंतू लागलो तसतसे ते चरित्र माझ्या दृष्टीला अधिकाधिक अधीक उंचावत गेले मला वाटते आधुनिक काळात महात्मा गांधींचे या बाबतीत आणि इतरही पुष्कळ बाबतीत नाथांशी साम्य आहे लहानपणी मला रामदासांचे वेड होते मला जणू ते आदर्श मूर्ती वाटत आध्यात्मिक साहित्यात अगदी सहजपणे आणि नकळत त्यांच्या साध्या लिखाणाने माझा प्रवेश झाला तेथून मागे मागे जात जात ज्ञानदेवापर्यंत आणि पुढे संस्कृतद्वारा वेदापर्यंत ओघाओघाने दर्शन घडले रामदासांची मला जेव्हा जेव्हा आठवण होते तेव्हा आई थोर तुझे उपकार एवढाच उद्गार मला स्फुरतो रामदासांचे ग्रंथ मी लहान मुलाच्या मनाने वाचलेले त्यामुळे त्यातून लहानसाच अर्थ मला उपलब्ध झाला पण जो झाला त्याचा माझ्या चित्तावर खोल ठसाव म्हटला आणि तो अजूनही कायम आहे भक्ती वैराग्य प्रयत्नवाद विवेक इत्यादी अनेक गोष्टी रामदासांच्या उपदेशात आलेले आहेत परंतु मुख्य वस्तू माझ्या चित्तात ठसली ती त्यांचा समुदायाचा हव्यास लोकहृदय प्रवेशाकरता भूदान यात्रेत लोकहृदय प्रवेशाच्या निमित्ताने प्रत्येक प्रांतातील भाषेच्या साहित्याचे अध्ययन माझ्यावर लादले गेले म्हणजे प्रेमाने मीच ते माझ्यावर लादून घेतले मी, मी विश्वसाहित्याचा विद्यार्थी आहे साहित्य आणि साहित्यिकांविषयी माझ्या मनात आदर आहे आणि तो असामान्य आहे मराठी भाषेचे मी बारकाईने अध्ययन केले आणि त्याच ओघात आत्म्याच्या समाधानासाठी संस्कृतचे अध्ययन केले त्यावेळी देखील मला निरुक्ती आणि व्युत्पत्तीमध्ये फार गोडी होती शब्द कसे बनले त्यांची कुलपरंपरा काय आहे हे पाहण्याचा छंद होता विचारांचे संशोधन करताना शब्दांची परंपरा देखील पहावी लागते त्यासाठीही अनेक भाषांचे अध्ययन आवश्यक होते पण मुख्यतः लोकांच्या हृदयाशी संपर्क साधण्याच्या हेतूने हिंदुस्थानातील सगळ्या भाषांचे अध्ययन मी केले ज्या प्रांतात गेलो तेथल्या आध्यात्मिक साहित्याचे पूर्ण अध्ययन केले आणि आसामपासून केरळपर्यंत सर्व भाषांमधील आध्यात्मिक साहित्याचा बराचसा भाग पाठ केला पद्याच्या भाषेत बोलायचे झाले तर मला वाटते कमीत कमी पन्नास हजार पद्ये तोंडपाठ असतील याशिवाय प्राचीन अरबी फारसी अर्धमागदी पाली या भाषांचे देखील अध्ययन केले पदयात्रेतच चीनी भाषेचे अध्ययन केले एकदा एक जपानी गृहस्थ तीन महिने यात्रेत राहिले तेव्हा त्यांच्याजवळ रोज एक तास या वेगाने जपानी शिकलो नंतर एक जर्मन भगिनी आली तिच्या मदतीने जर्मन शिकलो यात्रेत एका विदेशी पाहुण्याच्या मदतीने मी एस्परेंटो देखील शिकलो हे सर्व शिकण्यात शब्दांशी संपर्क वाढतो आणि शब्दांच्या शक्तीचे मला पूर्ण भान आहे शब्द प्रकट होण्याकरता शब्द बाजूला करून आतले तत्त्व ग्रहण झाले पाहिजे शब्द पचविल्याशिवाय मनन करून त्याचा अनुभव घेतल्याशिवाय असे ग्रहण होऊ शकत नाही अशी माझी श्रद्धा आहे वैद्यकशास्त्र वैद्यकशास्त्राच्या ग्रंथांचे देखील मी अध्ययन केले आहे पहिला ग्रंथ मी एकोणीसशे तेवीस साली वाचला झेंडा सत्याग्रहाच्या वेळी मी तुरुंगात गेलो त्यावेळी कर्नाटकातील वैद्यही तुरुंगात होते त्यांच्याबरोबर मी वाघभट वाचला तो ग्रंथ संस्कृतमध्ये असल्यामुळे चांगल्या प्रकारे समजू शकलो नंतर चरक वाचायला घेतला त्याची भाषा सुंदर आहे लहान लहान वाक्य आहेत इतक्या प्राचीन काळात देखील सूक्ष्म दृष्टी होती हे दिसून आले तिसरा ग्रंथ मी वाचला शारंगधर जरी तो ग्रंथ पतंजलीच्या नावावर आहे तरी तो त्यांचाच आहे का हे सांगता येणार नाही अर्थशास्त्र कालमार्क्सचा प्रचंड ग्रंथ कॅपिटल ही कम्युनिस्टांची मूळ संहिता आहे तो ग्रंथ मी संपूर्ण वाचला नंतर एकोणीसशे चाळीस साली व्यक्तिगत सत्याग्रहाच्या वेळी तुरुंगात असताना एक कम्युनिस्ट मित्र मला म्हणाले तुम्ही अजून कम्युनिस्ट साहित्य वाचलेले दिसत नाही ते वाचण्यासारखे ना आहे मी म्हणालो मी रोज जेव्हा काताला बसतो तेव्हा तुम्हीच ते वा मला वाचून दाखवा त्यांनी आपल्या दृष्टीने निवडलेले साहित्य मला वाचून दाखविले मार्क्सचा कॅपिटल तर मी त्यापूर्वीच बाहेर असताना फुर्सतीने वाचून काढला होता म्हणून त्यांनी जे वाचून दाखविले ते समजायला मला काहीच त्रास झाला नाही रोज तास दीड तास श्रवण होत असे काही महिने हा क्रम चालू राहिला त्यांनी निवडक साहित्य वाचून दाखविले तरी देखील त्यातील पुनरुक्तीची जबरदस्त छाप माझ्या मनावर पडली तर मग आमच्या तरुणांची मने या पुनरुक्तीच्या दोषाने कंटाळण्याऐवजी उलट मंत्रमुग्धच झाली तर त्यात कुठले आश्चर्य या व्यतिरिक्त टॉलस्टॉय रस्किन वगैरेंचे साहित्य देखील मी वाचले मला एकदा कोणीतरी विचारले होते तुमचे सर्वात प्रिय ग्रंथ कोणते मी सांगितले गीता इसाबच्या नीतिकथा आणि युक्लिडची भूमिती इसाब छोट्या छोट्या गोष्टी सांगतो गीतेचा एक एक योग पाच पन्नास श्लोकात समाप्त होतो आणि एक देखील वाक्य कमी किंवा जास्त सांगत नाही ही माझी स्वतःची आवड आहे मला क्षुद्र वर्गात येणारे ग्रंथ आवडतात हा क्षुद्र शब्द मी वैदिक भाषेतून घेतला आहे ऋग्वेदात शेवटी शेवटी लहान लहान सुक्ते येतात ज्यात नारदीय अघमर्षण वगैरे उत्तम सुक्तांचा समावेश आहे वैदिक भाषेत त्यांना क्षुद्र म्हणतात मला असे क्षुद्र ग्रंथ फार प्रिय आहेत ईशावास्योपनिषद योगसूत्र मांडुक्यकारिका हेही असेच ग्रंथ आहेत